उठा रे उठा पटापटा, सियांगा भिजल्याता एवढी मोठी मेहनत करून, किती वजवाट वळा हाय, आजचा वाळा निघता अन्य वाचून, इतके माणसं घायळ आहेत घरातले, आणि बोलताय तर माझा त्याला सगळ्याला राग येतो या. तीन चार दिवस झाले चवळ नेलंय, नेमकं टायमाला पाऊस टायमाला नेलंय, चवळ नेलंय, काल पाऊस मरणात आलाय, चवळ घरी जाळपेट त्याचा केलाय. तुझ्या गरजी हलगर्जीपणा झालंय, आणू नका म्हणलं होतं का तुम्हाला चवळ रानातून म्हणलं का? कुणी नेहल माय, ही नेहल माय कुणी? तुझ्या आकार बघून नसते का कळत माणसाला? ह्या पोरानं मला एक एमपीच दिलं ह्या लेकरानं, आणि ते मला इथून म्हणतोय ती मला घ्या खांद्यावर बसून हिंडवा, काय करावं आता ह्याला सांग बरं. ह्याच्या हलगर्गर्जीनं माझा चवळा राहिले काल ह्या लेकराच्या, ती ऐकत नाही एवढी मोठी लुस्कान कसा करतोय ती मला बघ, घी म्हणून तर माझा लागलाय माझ्या हात कसं करायला बघ करायला चांगला करतोय हाय देव करा कसं करायचं तसं तुमच्या मन. चला चला उरका उठा, तुमच्या मनासारखं होऊ द्या, तुमचं जरा काळीच बोक गार पडू द्या बरं, जरा पडले मी रात्री पाऊस आला की कितीक आता खालचं उगवलं कितीक भिजले काय माहिती, दारात चाललंय तर उगवलं या. दोन दिवस झाले नाना, परवा दिवशी साजी खा कॉल बी नाना आले तर आले ते आले तरी कमी आले तर हरभरे मुगाची सगळ्या मुगाची वाट लावून टाकली दलिद्र्यानं दुळधान हाय सगळ्या मुगाची. ऐक शिवाजी नको ऐक नको म्हणा माझी माया करू नानाला शिवाय द्यायलीस नाना माझ्यासाठी घरी बसली होती. चला 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 वाट उडत राहिलं, पाऊस पडला माय थोड्यासाठी नरडीला धरलं, एवढा गरिबीचा कष्ट केलेला, पाच पन्नास हजार रुपये खर्च केलेला, वारे वादळ काय तू सुद्धा कसलं वारं कसं पडलंय ऐका, पाऊसच हातात असला तर काय म्हणायचंय, वारण वावदान पाऊस तंगटच बाया निसत्या लागल्या कोंबड्यावर उडायला लेकर उडायले. हा शेतकरी असल्यानं शेतकरी गळून जातो ना असल्या लुस्कानीनं, आपण म्हणता काय होतय काय होतय काय कसं होतय, शेतकऱ्याची दाना दिन आणि कावड्या तीन लेकरा बाळानं माझ्या कष्ट पाणी केलेलं होतं माय, किती त्याने कोळपण पंधरा दिवस पोहचले लेकरायनं माझ्या हिडुल्या हिडुल्या नावा एवढे लेकर राब राब देत काय आता करावं, आता रडून पडून येतोय का बायाला फोन करून सांग रान हरकत आहे लवकर या म्हणा लवकर बाया गेल्या चिथल्या खाली खरबीला काही स्वत नव्हत त्याला सवळ घेऊन बी 2500 काय फायदा केलाय त्याचा, हा त्याचा लाभ ना लाभ आणि कुंबडी करी खेपा घरात जाळलं सवळ आणि इकडं माणसं लेकर भिजून थरा झाले लागले उडायला, कोंबडे उडाल्यावर उडायला लागले पाऊस गेला गेला की कुठं उतरत त्याला मी म्हणतोय जाऊ नको रे बाबा आई राहणार मला वाटलं होतं येईल पडू लागायला करू लागायला इथं तेच रस्ता तर एवढं काही होतच नव्हतं, गाडी घेऊन पटकून एका मिनिटात सवळ हजर होत होतो, मी दवाखान्यात गेला होता जरूर काय विचार करायचा आता तिथं का बैठक टाकायची का बसून विचार करायला, हा ही चवळ वडा आता फरफरा महाग काय म्हणतोय आपलं चवळ हात राहायचं बाबा आणि हे चवळ काढून ठेवता
शांत राहा तिथं काय झालं टाकायचं आहे इथंच राहू द्यायचं असं तिथं पाण्याचं बोबडत आहे तिथं आता कुठं घालायचं आपल्याला त्या मडाला राहतय आणि चवळ आपलं टाकायचंय टाका दिमाग चालव चालवायचा का दीप चालवायचा माझ्या मागात आला पण सांग राईट दिमाग लावते चांगला दिमाग लावता तुम्ही आता रन्यानं पडण्यानं येत असतंय का जेवढं नशिबात आहे तेवढं होत असतंय आता 10,000 कोणाचे नव्हते 20,000 रुपये लोकांचा ऋण आहे आपलं तर कष्ट आता गेलंच गेलं पण लोकांचं भीती आहे ना बघ खांडीवर राहिलो ती बाटलीतलं पाणी शिवाय बाई मला लागल पियाला तिकडे टाक दगडा जरा हात उचलून तिथं नको जवळल्या जवळ करू ती बारका भी दगड उचल ती बडविताना पुन्हा सवाळ्या खाली येत या अंदर तिकडे घ्यायचंय बघू बोला का नाही हे बघ हे बघ उगल उगवलं का पाणी खाल्लं तर किती उगवलंय आणि किती ना कस पाणी हाय उगवून तर तरट आलं का नाही लगे लगे आता कोणचं कसं टाकायचंय कोणचं कसं ही वरल्या टाईप काढून कुठं टाकायचंय आता हे ह्याच्यावर शेगा काढायच्या दुहरी आहे ना आता धराव धरा तिकडे 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 दम दम पाणी येऊ दे तिकडं तस तस धर तिकडं पाणी तिकडल्या कडीला काढायचं ती धर तिकडं ती उचलून वरी हा नाही इकडं तुझ्याकडे पाणी येऊ दे पडू दे
वारीचे तिथं इथं टोल आहे, टोल टोल घोकून घोकून तिथं परत जायची. पोत्या तर एवढंच आहे. आई त्या पोत्यामध्ये हरे पोते घेऊन गेला काय घरी काय माहिती आहे. पोते खाली तिथं आहेत खाली. थांब तिथं थांब दूर काढू शकतो. मित्रांनो कष्ट लिहिले काय असते होता निसा आई तर खायचं नसतंय. आईची पेरणी नसती कपडे पुन्हा वाळा घाला येतील की ही शेंगा तिकडे टाक पोत नाही का आणलं आता खालच्या बघ बाटल्या कुठे बुडलेत बघ खालचे पोते एवढं दुमडील काय करावं आता मग. चला चला ही उचला फेका माझे मुखाचे पोते काढून तिकडे उडत. कोणते कोणते मुखाचे पोते इकडे ह्याच्या खाली एक मोठ गटूड आहे बघ. हाय हाय दम ही पटकर टाकू दे वाळायला पटकर वाळायला लागणार. पोते सुकेत बर का आधी वरच्या वरच्या घ्या वरच्या खालच्या नका लई बुडतले घेऊन वरच घ्या की आधी ना ना तिथं खाली टोकरा कुठं लागला साधा सगळ्या मन म्हणलं तर जम आयला तुम्ही ऐकत ना बारीक पटकारांना पटापट मग काय उचलावं पटकर घे दम दम ह्याच्यावर नका तू बिझा लागली ती गेला का मंडळीनं रात्यात पाऊस पडला हा का एवढं उगवले हा एका रातीमध्ये इतकं उगवले बघा कसं शेतकऱ्यानं करावं कसं जगावं कसं लोकांचा रेन पाणी प्याडावं कसे लेकरं बाळ जगवावे सांगा काय करावं आणि काय नाही किती खर्च केला किती लेकरांना माझ्या कुळपिलं दावे लेकरांच्या नरडेला लावून वडलंय हा आणि एका रातीमध्ये एवढी नुकसान झाली आहे बघा काय करावं आता नुकसानीला येतोय का हात लावाय पावसाला ह्या लय शेतकऱ्याचं जीवन बेकार हाय पडलं पदरात तर चांगलं ठीक आहे नाही तर काय नाही करत सारखं त्याचं बुडीतच आहे